नांदेड़ अस्पताल मामले में अब विरोधी दल महाराष्ट्र के सभी शासकीय अस्पतालों की स्थिति के बारे में जानकारी देने के लिए राज्यपाल से मुलाकात करेंगे। इस बात की जानकारी विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार ने दी है। डॉग बाइटचा स्नेक बाइटचा पेशंट इथे येत असेल तो तिथेच गेला पाहिजे ना, तिथे व्यवस्था झाली पाहिजे। कॉर्पोरेशनने हॉस्पिटल उभं करून ठेवला इथे, तिकडे ओपीडीच आहे, मग हॉस्पिटल कशाला ओपीडीसाठी? ओपीडी तर कोणीच चालवतं, इथला लोड कसा कमी होईल? हे सर्व जे दिसतंय त्यामध्ये एक तर सिव्हिल हॉस्पिटलचं स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे, त्याचं अपग्रेडेशन केलं पाहिजे, बेड वाढवले पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे। त्याबरोबरच दुसरी की आरएच जे आहे रुरल हॉस्पिटल, ज्याला तालुका प्लेस हॉस्पिटल म्हणून, तिकडे तुम्ही मॉड्युलर ओटी केला हे नॉर्मल डिलिव्हरी केसेस तिथे झाल्या पाहिजे। तिकडे गायनोकॉलॉजिस्ट आहेत, एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, पण तिकडे उपयोग होत नाही कारण तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, इक्विपमेंट नाही। हे जर आपण करू शकलो तर बाकी लोड या हॉस्पिटलवर कमी होईल। खरं तर मला, मी उद्या राज्यपालांना भेटायसाठी वेळ मागितली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित आमची मागणी उदार आहे की एकूणच राज्यातील आरोग्य यंत्रणा, आरोग्य विभागाचे जे दिनवडे निघाले, जे उद्ध्वस्त झाले ती यंत्रणा, तो कुठेच काय दिसत नाही आणि मेडिसिन नाही, डॉक्टर नाही, पॅरामेडिकलची हे नाही, मॅनपॉवर अपुर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे, अजूनही आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही। एखादी पॅनॅमिक परिस्थिती पुन्हा आली, आता जसं तिकडे काय केरळामध्ये चाललं आहे, मधामध्ये कोविड येऊन गेला, त्यामध्ये आपण थोडा सुधारलो, बऱ्यापैकी आम्ही व्हेंटिलेटर वाढवून घेतले, स्ट्रेंथनिंग केलं, अजून ते तसंच खंडबस्त्यात पडला आहे। याकडे किमान 2 दिवसाचं आरोग्य यंत्रणेवर एक विशेष अधिवेशन बोलण्याची आवश्यकता आणि त्या 2 दिवस या आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी या ज्या छोट्या छोट्या किंवा मोठ्या गोष्टी आहेत यावर कायमस्वरूपी तुम्ही, तुम्हाला बाकी गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरच्या करायच्या त्या करा, पण त्यातला 10% वाटा कमी करून उद्या जर तुम्ही 22,000 कोटीचा पुण्याचा बायपास बांधत असाल तर 2,000 कोटी रुपये स्ट्रेंथिंगसाठी द्या, 20,000 करा, 1 लेन कमी करा, करायचं असेल तर त्याची कमिशन थोडी कमी करा। जे चाललं आहे ते सगळं जमिनीच्या हस्तांतरण, लँड एक्विजिशनमध्ये काय मोठ्या प्रमाणामध्ये सगळे मोठे मोठे रॅकेट त्यामध्ये आहे, हे सगळं दिसतंय, लूट चालली आहे, याकडे लक्ष द्या, यावर उपाययोजना करा। म्हणून माझी मागणी राज्यपालांच्याकडे मी उद्या वेळ मागितली, मला दिलं 2 वाजता देणार आहे असं माहीत झालं, मला म्हणाले की नाही माहीत नाही, आमचं पत्र गेलं आहे आणि बोलणं झालेलं आहे, पण हे विशेष अधिवेशन बोलावं लागेल आणि यावर चर्चा केवळ आणि केवळ मेडिकल हॉस्पिटलच्या आरोग्य यंत्रणेचं बळकटीकरण, स्ट्रेंथनिंग करण्याची जी करावं लागेल आणि यावर चर्चा करावी लागेल अशी भूमिका आमची आहे। आणि मी सरकारला, शासनाला सांगतो आहे की नांदेडमध्ये तर पूर्णतः सरकारच्या अनास्थेचे बळी झाले, सरकारनेच त्यांचा बळी घेतला, त्यांना तिकडे 10 लाख रुपये मदत करायची मागणी आम्ही केलेली आहे। आपल्या परिस्थितीची सगळी माहिती घेतली, यातून फार काही इथल्या स्थानिक किंवा हॉस्पिटलच्या व्यवस्थेचा फार दोष जे आहे ते आहे, मी कोणाला पाठीशी घालतो किंवा हे करत नाही, पण वस्तुस्थिती आहे की त्यांचा फार काही इथेमध्ये दोष दिसला नाही। येथून मॅनपॉवर कमी आहे ते आहेच, मेडिसिनचा तुटवडा कमी आहे ते आहेच, आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे ते आहेच। या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने लक्ष देण्याची गरज आहे।